कर्जतचे ग्रामदैवत श्री संत गोदळमारांचं मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद होतं. 20 मार्चपासून हे मंदिर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आलं होतं. दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरं उघडण्याचे निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर हे मंदिर देखील भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. सकाळी 8 वाजता कर्जत इथं संतश्रेष्ठ गोदळमारांच्या मंदिरासमोर भजन आणि आरती करत भक्तिभावानं भाविकांनी या मंदिरामध्ये प्रवेश केला. यावेळी मानकरी मेघादादा पाटील यांचा आमदार रोहित पवार, नगराध्यक्ष प्रतिभाताई भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, ट्रस्टचे अध्यक्ष पंढरनाथ काकडे, हरिभक्त परायण माऊली महाराज पठाडे आणि रथाचे पालखीचे मानकरी यांच्यासह अनेक भाविकांच्या उपस्थितीत आरती करून मंदिरामध्ये प्रवेश करण्यात आला. भाविकांनी यावेळी गोदळ महाराजांच्या समाधीचं भक्तिभावानं दर्शन घेतलं. आज अखेर संत श्रेष्ठ सद्गुरू गोदळ महाराजांचं हे मंदिर सर्व भाविकांसाठी खुलं झालं. 6 महिन्यानंतर अतिशय मोठ्या कालावधीनंतर सद्गुरू गोदळ महाराजांच्या समाधीवरती डोकं ठेवण्याचं आज पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी भाग्य लाभलं आणि सर्वांना अतिशय मोठा आनंद झालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी अनेकांनी आंदोलन केले, अनेक दिवस भक्तांना